वेलकम बैक स्टूडेंट्स. टुडे वी आर स्टार्ट अवर स्टैंडर्ड 10th कोर्स बुक इंग्लिश सब्जेक्ट. अवर फर्स्ट टॉपिक इज लेट्स रिट्रोस्पेक्ट. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी या वर्गाचं जे इंग्लिशचं कोर्स बुक आहे ते कोर्स बुक आज आपण पूर्ण करणार आहोत. आणि त्याचा जो टॉपिक आहे, जो विषय आहे आज आपल्याला बघायचा आहे, तो आहे रेट्रोस्पेक्ट, म्हणजे सिंहावलोकन. मराठीमध्ये आपण त्याला बोलतो सिंहावलोकन. मग आता हे सिंहावलोकन म्हणजे काय, सिंहावलोकन काय असते, तर आपण पाचवीपासून जवळपास पाचवी सहावी सातवी इंग्लिश मिडियममध्ये जर असतो आपण, तर थर्ड स्टँडर्डपासूनच आपल्याला ग्रामर शिकवण्यात आलेलं असते. परंतु सेमी इंग्लिशमध्ये तुम्हाला पाचवीपासून बऱ्याच चांगल्या प्रमाणामध्ये ग्रामर शिकवलेलं आहे. तर हे जे ग्रामर आहे ते ग्रामर आपण त्याचं सिंहावलोकन करणार आहोत. जे शिकलेले आहोत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, पहिला प्रश्न मी लिहिलेला आहे बोर्डवर, आय रेफर टू ओनली वन नाउन इन नंबर. बघा, या ठिकाणी तुम्हाला टॉपिक जो लेसन आहे तो लेसन या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, त्याचं नाव त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. तर याचं मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेशन सांगू इच्छितो मी. मी रेफर करतो, मी दर्शवितो, मी दाखवतो. काय दाखवतो? ओनली वन नाउन इन नंबर. एक नाउन, नाउनची संख्या, एक नाउन जो आहे त्या नाउनला मी दर्शवतो. तो काय आहे? तर नाउनला संख्यांमध्ये जर मोजायचं असेल तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागते नंबर. काय आहे नंबर? नंबर मध्ये आपण त्याला मोजतो. मग त्याचे दोन प्रकार पडतात, एक आहे सिंग्युलर नंबर, एक आहे प्लुरल नंबर. ठीक आहे, परंतु सिंग्युलर नंबरची डेफिनेशन काय आहे की तो एकामध्ये मोजतो, एक संख्या आहे असं दर्शवतो. म्हणून याचा आन्सर काय होईल? सिंग्युलर नंबर. सेकंड आपल्याकडे दिलेला प्रश्न आहे, आय क्वालिफाय अ नाउन. आय क्वालिफाय अ नाउन. आय क्वालिफाय अ नाउन या ठिकाणी आपल्याला पहिले लक्षात घ्यायचं आहे पार्ट ऑफ स्पीच तुम्ही शिकलेले आहात. बरेच सर्वजण शिकलेले आहेत, 10वीमध्ये जे गेले त्या सर्व विद्यार्थ्यांना पार्ट ऑफ स्पीच काय आहे माहिती आहे. मग पार्ट ऑफ स्पीच मध्ये जो आपल्याला पहिला प्रकार मिळतो तो नाउन आहे. त्यानंतर प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रेपोजिशन, कंजेक्शन, इंटरजेक्शन आणि सॉरी इंटरजेक्शन पर्यंतच एट झाले या ठिकाणी. तर त्यामध्ये नाउनला क्वालिफाय करणारा शब्द कोणता आहे? तर बघा, एकमेकांचा संबंध आहे या ठिकाणी. नाउन क्वालिफाय करतो, डिस्क्राईब करतो किंवा मोर इन्फॉर्मेशन देतो. नाउन बद्दल मोर इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला मिळते. मग मला सांगा कोणता शब्द नाउन बद्दल जास्तीची माहिती सांगतो? द वर्ड विच गिव्ज मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाउन or qualify noun or describe noun, it's called adjective. Here our answer is adjective. So our next question is, I say more about an action. I say more about an action. हु एम आय, मी कोण आहे, मी ऍक्शन बद्दल खूप माहिती सांगतो. ऍक्शन बद्दल जास्त माहिती सांगतो. मोर अँड मोर इन्फॉर्मेशन अबाउट वर्ब. ऑर ऍक्शन, इथे वर्ब आहे लिहून ऑर ऍक्शन. ठीक आहे, मग वर्ब बद्दल जो जास्त माहिती सांगतो तो काय असतो? ऍडवर्ब. नाउन बद्दल जो सांगेल तो ऍडजेक्टिव्ह. वर्ब बद्दल जो सांगेल तो ऍडव्हर्ब. म्हणून आन्सर काय आहे? ऍडव्हर्ब. बघा, मगाचं उदाहरण सांगतो तुम्हाला मी, बॉय कसा आहे. उदाहरण काय आहे? बॉय कसा आहे. बॉय म्हणजे मुलगा. मुलगा कसा आहे? हुशार आहे, ब्रेव्ह आहे. मग ते कशाने आपण डिनोट करत आहोत? तर ऍडजेक्टिव्हने. आणि या ठिकाणी आपल्याला जो ऍक्शन आहे वर्ब आहे, वर्ब बद्दल मोर इन्फॉर्मेशन द्यायचे. वर्ब बद्दल मोर इन्फॉर्मेशन म्हणजे काय? तर समजा मुलगा चालतो किंवा धावतो, तर तो कसा धावतो? तो फास्ट धावतो का स्लो धावतो? मग हे कशाने आपल्याला समजते? ऍडव्हर्बने समजते. त्यामुळे ऍडव्हर्ब
हे वर्ब बद्दल मोर इन्फॉर्मेशन आपल्याला देत असते. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन, आय एम अ नेमिंग वर्ड. आय एम अ नेमिंग वर्ड, मी एक नेमिंग वर्ड आहे. मग नाऊनची डेफिनेशन आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. नाऊनची डेफिनेशन काय आहे? अ वर्ड, अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस अँड थिंग इट्स कॉल्ड नाऊन. वर्ड म्हणण्यापेक्षा काय म्हणायचं? अ नेम ऑफ अ पर्सन, प्लेस अँड थिंग इट्स कॉल्ड नाऊन. मग हा नेमिंग वर्ड म्हणजेच काय? तर नाऊन आहे. तो कोणत्याही व्यक्तीचं नाव आहे, वस्तूचं नाव आहे, पक्षाचं नाव आहे, फुलाचं नाव आहे, तो नेमिंग वर्ड आहे. म्हणून मग त्याचा आन्सर काय होईल? नाऊन. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे, आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड्स. आता या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसेल, आय कॅन रिप्लेस नेमिंग वर्ड्स. डेफिनेशन आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. रिप्लेस करतो, कोण रिप्लेस करतो? नाऊनला रिप्लेस करायचं आहे. कोण करू शकतो? अ वर्ड विच रिप्लेस नाऊन इट्स कॉल्ड प्रो नाऊन. इथे आन्सर काय येणार आहे? मग प्रो नाऊन. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे, आय अकंपनी नाऊन्स प्रो नाऊन्स अँड शो देअर रिलेशन टू अनदर वर्ड. आय I accompany nouns, pronouns and show their relation to another word. तो काय आहे? नाऊनशी संबंध आहे, प्रोनाऊनशी संबंध आहे, असा शब्द तो काय करतो? रिलेशन दाखवतो दुसऱ्या शब्दाशी. मी येतो नामासोबत, मी येतो, परंतु मी दुसऱ्या शब्दासोबत रिलेशन दाखवतो. मग मी कोण आहे, मला ओळखा. मग सांगा या ठिकाणी नामासोबत कोणता शब्द येतो? आता उदाहरणार्थ मराठीमध्ये सांगायचं झालं तर पक्षी झाडावर आहे. झाड काय आहे? नाऊन आहे. झाडावर म्हणजे काय लागलं? त्या ठिकाणी प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी म्हणजे काय आहे? शब्दाला जोडून येणारा. आता या ठिकाणी नाऊन आणि प्रोनाऊनला जोडून येत होतो. ठीक आहे, मग दुसऱ्या शब्दाशी रिलेशन दाखवतो. ठीक आहे, म्हणून मग काय आहे या ठिकाणी? बघा आपल्याकडे सेंटेन्स आहे, बुक इज ऑन द टेबल. बुक इज ऑन द टेबल असं म्हणू शकतो आपण. मग पुस्तक कुठे आहे? टेबल वर आहे, म्हणजे तो दुसऱ्या शब्दाशी सुद्धा रिलेशन दाखवतो. म्हणून मग इथे काय होईल आन्सर? प्रीपोजिशन. ठीक आहे, नेक्स्ट आहे सेवन नंबर, आय एम अ सेंटेन्स with a subordinate clause आता हे काय आहे मग हे बघायचं आहे तुम्हाला. इथे स्क्रीनवर दिसेल. ठीक आहे, बघा. आता आय एम अ सेंटेन्स विथ सब ऑर्डिनेट क्लॉज. सब ऑर्डिनेट क्लॉज ज्यामध्ये आहे असं सेंटेन्स कोणतं आहे? तर ते आहे आपल्याकडे कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिम्पल, कॉम्प्लेक्स अँड कंपाऊंड सेंटेन्स यामध्ये सब ऑर्डिनेट क्लॉज सोबत जे असते ते असते कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ठीक आहे,
त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आय एम एन आय एम एन ऍक्शन ऑर बीइंग. ऍक्शन ऑर बीइंग म्हणजे सरळ सरळ लक्षात घ्यायचं, ऍक्शन आणि बीइंग म्हणजे काय असायला पाहिजे, सरळ सरळ वर्ब. नेक्स्ट आहे आय एम एन अफिक्स अटॅच्ड बिफोर अ वर्ड. शब्दाच्या पूर्वी लागलेला जे काय असेल त्याला काय म्हणतो आपण बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसून जाते एकदम शेवटच्या लाईन मध्ये आहे प्रिफिक्स. काय आहे त्याचा आन्सर? प्रिफिक्स. ठीक आहे. नंतर आहे आय साऊंड द सेम बट डिफर इन स्पेलिंग अँड मिनिंग. मग याचा अर्थ काय होऊ शकते बघा. आय साऊंड द सेम बट डिफर इन स्पेलिंग अँड मीनिंग. सगळं हे जे आपण शिकत आहोत ऑल ऑफ टायटल्स ऑर टॉपिक्स दीज आर वी लर्न 7th स्टँडर्ड 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड. सो दिस इज कॉल्ड होमोफोन्स. याचा अर्थ काय होते बघा. मी उच्चार तर सेम करतो, माझा उच्चार सेम होतो, बट डिफर इन स्पेलिंग. स्पेलिंग काय आहे वेगळं आहे आणि मिनिंग सुद्धा काय आहे वेगळं आहे. बघा ओ एफ ऑफ आणि ओ डबल एफ ऑफ. ठीक आहे. बघा यांचं आपण उच्चार काय केलं, प्रोनाऊन्सिएशन काय केलं, तर एकच केलं, परंतु स्पेलिंग पाहायचं. ओ एफ ऑफ आणि ओ डबल एफ ऑफ, मग हे काय आहेत? होमोफोन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे आय एम अ वर्ड. आय एम अ वर्ड हॅविंग nearly the same meaning आता इथे काय विचारलं आपल्याला. आय एम अ वर्ड, मी एक शब्द आहे, कसा शब्द आहे, नियरली सेम मीनिंग आहे म्हणते. तर पहा सारखं सारखं मीनिंग असते, सेम मीनिंग असते, जवळजवळ सेम मीनिंग असते, कशाच असते, सिनोनिमच असते. सिनोनिम तुम्हाला लिहायचं आहे, तुम्हाला दिलं असेल ते. हा एकदम शॉर्टच्या लाईन मध्ये आहे एस वाय एन ओ एन वाय एम सिनोनिम. आणि नंतर आहे आय कम बिफोर नाउन्स. आय कम बिफोर नाउन्स टू पॉइंट आउट डेफिनेट और इनडेफिनेट. ठीक आहे. मग डेफिनेट आणि इनडेफिनेट प्रकार कोणाचे आहेत? आर्टिकलचे. डेफिनेट आणि इनडेफिनेट कोणाचे प्रकार आहेत? आर्टिकलचे. म्हणून आपण कशाबद्दल बोलत आहोत? आर्टिकल जे तीन आहेत ए एन आणि द. ठीक आहे.